मुंबई मालाड मालवणी परिसरात असलेल्या हजरत अली मस्जिद संदर्भात आज मंगल प्रभात लोढा यांनी DCP अजय बन्सल यांची भेट घेतली. हे बांधकाम अनधिकृत आहे असा आरोप मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात पालिकेचे पी उत्तर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई करताना कोणताही तणाव निर्माण होऊ नये याबाबत आज मंगल प्रभात लोढा यांनी मालाड मालवणी पोलीस स्थानकात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना निदर्शने दिली आहेत. फक्त मस्जिदच काय तर कोणत्याही अनधिकृत बांधकाम असेल त्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. या संदर्भात हजरत अली मस्जिदचे ट्रस्टी जमील मर्चंट यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि मंगल प्रभात लोढा यांनी विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे. मी इथले लोकांची तक्रार होती ते इथे आता 3 दिवसाची सुट्टी आहे, नवरात्रीचा महोत्सव आहे, दसऱ्याचा महोत्सव आहे, त्यांचा फायदा घेऊन कोणी लोक इथे अनधिकृत बांधकाम सुरू केलेलं आहे. त्यावर लोकांच्या मनामध्ये आक्रोश होता की पूर्वी पण इथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण केली होती, आता परत त्यांचे प्रयत्न आहे सरकारने अडचणीमध्ये आणायचा. म्हणून मी इथे काय ॲक्च्युली स्थिती आहे ते बघायला इथे आलो आणि पोलीस अधिकारी आणि महानगरपालिका अधिकारीने इथले रहिवासी सर्वांच्या बरोबर चर्चा करून जे काही योग्य निर्देश आहे ते मी महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारीने दिलेले आहे. हां, तिथलीच प्रॉब्लेम आहे ते परत तिथे लोकांचे सर्वांना माहिती आहे की ते इथे काय करत आहे कोण करत आहे. मी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळून पोलीस आणि सरकारनं आपला निर्णय घेतला पाहिजे. कोणी कानून हातमध्ये लिहू नये पण कोणी सरकारने हतबल पण करू नये हा सरकार आणि महानगरपालिकाने पोलीस करणार आहे. एक सर्वाने माहिती आहे आता कारवाई पोलिसाने केली पाहिजे महानगरपालिकाने केली पाहिजे. नाही, मी काय मस्जिदवर आवाज उठवल्याने कोणताही अनधिकृत बांधकाम असेल कोणी कानून त्या लोकांने अननेसेसरीली लोकांने हतबल करून लोकांचे प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल तर माझी पालकमंत्री म्हणून माझी जिम्मेदारी आहे की मी लोकांच्या बरोबर म्हणून पूर्वी पण आलो होतो आणि आज पण आलो. बांगलादेशीचे घुसखोराचा विषय काढला होता, मी पालकमंत्री झाल्यानंतर एक कमिटी पण गठीत केली होती. आता मी एक आपला दाखवतो, हा बर्थ सर्टिफिकेट आहे. हा बर्थ सर्टिफिकेटमध्ये जे काही आपले QR कोड दिसत आहे हे QR कोड नकली QR कोड तयार करून नकली वेबसाईट तयार करून आता एक मोठा रॅकेट सुरू झाला आहे की बांगलादेशी रोहिंग्या आपला बर्थ सर्टिफिकेट तयार करता आणि हा बर्थ सर्टिफिकेटवर ते आपला आधार कार्ड राशन कार्ड आणि अचानक काल जे पोलिसने पकडले ते 8 ने तर हा बर्थ सर्टिफिकेट खोटे बर्थ सर्टिफिकेट 8 पासपोर्ट पण काढले. अतिशय भयावह गोष्ट आहे आणि मी मुंबईची पोलिसचा अभिनंदन करतो की त्याने हा भांडाफोड केला आणि त्यांनी योग्य कारवाई केली. ऐसा कहना है लोधाजी जो भी लोधाजी काम मुझे नहीं क्या कहा आपके मस्जिद में मुझे मालूम पड़ रहा है कि मस्जिद में इलीगल काम चल रहा है. तो मेरा कहना ऐसा है कि मस्जिद में कोई इलीगल काम चालू नहीं है, मस्जिद सामने है, आप आके देख सकते हो. और मेरा मानना ऐसा है कि लोधाजी जैसा आदमी पालक मंत्री है वो किसकी बात सुन रहा है, क्या कर रहा है. इतना जिम्मेदार आदमी है बिना सोचे समझे एक लोहड़ा खराब कर रहा है. एक पक्ष मेरा कहना ऐसा है कि एक पक्ष जो है मुस्लिम यहाँ का पक्ष है एक ही तरफा जो उनकी जो नाराजगी है या कार्रवाई है वो क्यों है मुझे जानना है इस बारे में. आमी मुंबईकर 24 तास या ऑनलाइन न्यूज चैनल सब्सक्राइब करा, शेयर करा, लाइक करा, बेल आइकॉन से बटन क्लिक करना विसरू नका.